हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आज सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो, आपल्याला आयुष्य जगताना प्रत्येकाला खूप आनंदी आयुष्य जगायचं आहे एमआय राईट हो प्रत्येकाला आपल्याला आनंदी समाधानी राहायचं आहे आपण हे आनंदी समाधानी राहायचं असलं की आज मी तुम्हाला तीन प्रश्न देणार आहे हे तीन प्रश्नांची उत्तरं शोधा ती उत्तरं शोधलीत का नाही तुमचं तुम्ही नक्की आनंदी सुखी समाधानी इवन वैभव संपन्न श्रीमंत सगळं बनाल फक्त तीन प्रश्न आहेत आणि अगदी सोपे प्रश्न आहेत पहिला प्रश्न हु आर यू आपले प्रत्येकाला शोधायचं आहे मी कोण आहे तुम्ही म्हणाल मी अमुक अमुक आहे तर तुमचं नाव झालं तुम्ही कोण आहे म्हणाल मी शिक्षक आहे तो तुमचा पेशा झाला तुम्ही कोण आहे मी माणूस आहे असा प्रश्न विचारत जावा भरपूर प्रश्न विचारा तुम्हाला उत्तरं वेगवेगळी सापडतील हा झाला पहिला प्रश्न बघा सोपा आहे का नाही प्रश्न एकदम सोपा आहे प्रश्न सोपा आहे उत्तर मला तेवढा सोपा आहे का नाही माहीत नाही दुसरा प्रश्न वाय आर यू हियर मी इथे कशासाठी आहे कशासाठी आहे मी इथे सपोज मी शेतकरी असले तर मी इथे शेती करायला आहे शेती करून मी लोकांना अन्नधान्य पिकवून देणार आहे मी डॉक्टर असला तर मी लोकांचे आरोग्याची काळजी घेणार आहे म्हणजे माझं कर्तव्य आहे मी टीचर असलं तर मला लोकांना व्यवस्थितपणे शिकवायचं आहे म्हणजे वाय आर यू हियर मी कशासाठी इथे आहे म्हणजे जे काम मला देवानं दिलेलं आहे तर मला पूर्ण करायचं आहे तिसरं वॉट आर यू डुईंग तू काय करतोस ओके तू वाई आर यू हियर क्लिअर आहे कशासाठी तू आहे मग व्हॉट आर यू डुईंग हियर माझं काम सोडून मी दुसरं काहीतरी करते का पस सपोज मी शिक्षक आहे मला शिकवायचं आहे तर सोडून मी दुसरं काहीतरी राजकारण अमुक तमूक काहीतरी करते का म्हणजे माझं काम मी व्यवस्थित करते का नाही हे प्रत्येकानं आपले कामाबद्दल विवेचन करायचं आहे इवन तुम्ही ग्रहिणी असला तरी तुम्ही होम आहात तुम्ही गृहिणी आहात तुमच्या हातात कुटुंबाचं आरोग्य आनंद सुख हे सगळं तुमच्या हातात आहे मग मी माझी ड्युटी व्यवस्थितपणे करते का प्रत्येकानं आपल्याला विचारायचा प्रश्न आहे हा पहिला प्रश्न हु आर यू दुसरा वय आर यू हिअर अँड वॉट आर यू डूईंग हे बघा देवानं आपल्याला ह्या जगात पाठवलेलं आहे देवानं आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे म्हणजे हा स्पेशल आहे का बाकी प्राणी पक्षी यांना आपल्यासारखा विचार करायला येते का विचार करतात का ना ना। ते नाही थिंकिंग पॉवर नाही आहे त्यांना त्यांना फक्त खाण्यापिणं मिळवून खायला येते आणि पुढचं पिढी उत्पन्न करता येते ह्या दोनच गोष्टी त्यांना येतात पण आपले मानवाला त्याचेपेक्षा जास्त आपण विचार करू शकतो आपले हे विचारामुळे तरी आपण आपल्यापेक्षा ताकदवान कितीतरी प्राणी आहेत वाघ सिंह असेल हत्ती असेल तरी आपण त्यांच्यावर मास्टरी मिळवली आहे कशामुळे आपले थिंकिंग पवरमुळे त्यामुळे हे थिंकिंग पॉवर आपल्याला देवानं दिलेलं आहे त्यामुळे आपण ह्याचं योग्य वापर करायला पाहिजे त्यामुळे हे तीन प्रश्नांची आपण उत्तरं शोधली आणि हे तीन प्रश्नांना व्यवस्थित उत्तर शोधून त्याचे प्रकारे आपण वागलो तर मला वाटते आपलं आयुष्य पण सार्थक होईल आणि आपण खूप आनंदी समाधानी होऊ त्यामुळे नक्की हे तीन प्रश्नांची उत्तरं शोधा आणि मला कळवा तुम्हाला उत्तरं सापडली का या तीनही प्रश्नांची म्हणून अच्छा हॅव ए गुड डे